नमस्कार मी डॉक्टर ज्ञानेश्वर सिरसट मित्र हो आपण सर्वजण पाहतो आहे गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे शिक्षण क्षेत्रात खूप बदल झालेत अगदी यावर्षीचं म्हणाल तर दहावी बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि विविध मूल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थ्यांना निकाल देण्याचे ठरवले या विषयावर आधारित मी एक स्वयंरचित कविता आपणासमोर सादर करतो आहे कवितेचं नाव आहे नापास परीक्षा या कोरोनाची कमाल कशी बरं झाली या कोरोनाची कमाल कशी बरं झाली शिक्षणाची गंगा आज कोरडी होत आली ऑनलाईन शिकवणींची कीड हिला लागली ऑनलाईन शिकवणींची कीड हिला लागली कारण बघता बघता आज परीक्षाच नापास झाली दहावी बारावीच्या निकालाची मजाच आता हरवली दहावी बारावीच्या निकालाची मजाच आता हरवली आणि स्वप्नांच्या पावसाची थोडी अतिवृष्टीच झाली यात आजच्या तरुणाईची स्वप्न मात्र वाहून गेली यात आजच्या तरुणाईची स्वप्न मात्र वाहून गेली कारण बघता बघता आज परीक्षाच नापास झाली आज माझ्या बांधवांची गुणपत्रकच फुगीर झाली आज माझ्या बांधवांची गुणपत्रकच फुगीर झाली हुरळून माझ्या बांधवांना भोवळ याची आली पण मायबाप मात्र स्वप्नांच्या ओझ्याखालीच मेली पण मायबाप मात्र स्वप्नांच्या ओझ्याखालीच मेली कारण बघता बघता आज परीक्षाच नापास झाली या गुणांच्या फुगवट्यानं स्वप्नांची वाट अंदूक झाली या गुणांच्या फुगवट्यानं स्वप्नांची वाट अंदूक झाली थोडी ध्येय वेशीला टांगली आणि थोडी वाहून गेली उरल्या सुरल्या थोडक्यांची पण राख रांगोळी झाली उरल्या सुरल्या थोडक्यांची पण राख रांगोळी झाली कारण बघता बघता आज परीक्षाच नापास झाली आता या गुणांच्या फुगवट्याची जाणीव थोडी झाली आता या गुणांच्या फुगवट्याची जाणीव थोडी झाली काय सांगायचं हो या कोरोनानं कमालच तशी केली ऑनलाईन शिकवणींची सुद्धा तहान आमची भागली ऑनलाईन शिकवणींची सुद्धा तहान आमची भागली आणि आज मात्र परीक्षाच पास करण्याची चिंता सर्वांना लागली परीक्षाच पास करण्याची चिंता सर्वांना लागली धन्यवाद